इयत्ता सहावी धडा सातवा खडक व खडकांचे प्रकार खडक आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे खडक पाहतो त्यांचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनातील वस्तूंसाठी हो होत असतो तर अशा विविध खडकांची माहिती आपण पुढे घेणार आहोत पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच शिलावरणाचे म्हणजेच खडकांचे बनलेले असते हे कवच कठीण असून माती आणि खडक यांचे बनलेले आहे केवळ पृथ्वीच्या भूपृष्ठावरच नाही तर त्याखाली सुद्धा खडक आढळतात म्हणूनच पृथ्वीच्या भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात खडकाला दगड पाषाण शिला किंवा शिळा असेही म्हणतात खडक हे नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात खडक अनेक प्रकारचे असू शकतात विविध खडक वेगवेगळ्या आकारात रंगात आणि पोतांमध्ये आढळतात खडकाचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात खडकांमध्ये सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात याशिवाय इतर खनिजेही आढळतात खडकांचे प्रकार खडकांचे वर्गीकरण पुष्कळ तरांनी करता येईल त्यांच्यातील खनिज द्रव्यांवरून त्यांच्या आकारांवरून ते ज्या पद्धतीने तयार झाले असतील त्या पद्धतीवरून किंवा ते ज्या काळात निर्माण झाले असतील त्यावरून यापैकी कोणत्याही पद्धतीने वर्गीकरण करणे शक्य आहे परंतु खालील तीन प्रमुख प्रकारातील खडकांचे वर्गीकरण हे त्यांच्या निर्मिती प्रक्रियेनुसार केलेले आहेत एक अग्निजन्य खडक किंवा खडक किंवा मूळ खडक दोन गाळाचे खडक किंवा स्तरीत खडक किंवा जलजन्य खडक तीन रूपांतरित खडक अग्निजन्य खडक वरील तीन प्रकारांपैकी प्रथम आपण अग्निजन्य खडकाची माहिती घेऊ अग्निजन्य खडकालाच अग्निज खडक असे म्हणतात ज्वालामुखी म्हणजे काय तर पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते त्यामुळे अंतर्भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात ज्या ठिकाणी पृथ्वीच्या भूपृष्ठाला भेगा पडतात त्या भेगांमधून हे वितळलेले पदार्थ बाहेर येतात त्याला ज्वालामुखी म्हणतात या ज्वालामुखी उद्रेकातून लाभारस वायू धुलिकण राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात नंतर हा लाभारस थंड होऊन मूळ खडक तयार होतो तोच हा अग्निजन्य खडक असतो म्हणजेच भूपृष्ठाखाली शिलारस म्हणजेच मॅग्मा आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्याचे घनीभवन होते या प्रक्रियेत तयार होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात तर अशा प्रकारे अग्निजन्य खडक हे पृथ्वीच्या उदरातील खडकांचा रस वर येऊन झालेले असतात अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक असून महाराष्ट्रात बेसाल्ट या खडकाचे पठार आहे भूपृष्ठावरील हे खडक अतिशय प्राचीन आणि सर्वात प्रथम निर्माण झालेले असल्याने त्यांना प्राथमिक खडक असेही म्हणतात अग्निजन्य खडकांच्या निर्मितीनंतर इतर खडकांची निर्मिती अग्निजन्य खडकांपासून झाली आहे अग्निजन्य खडकांची वैशिष्ट्ये अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असे म्हणतात हे खडक कठीण तसेच जड असतात अग्निजन्य खडक एक जिन्सी दिसतात या खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत अग्निजन्य खडकांची उदाहरणे प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे हा खडक ज्वालामुखी उद्रेकातून वर येणाऱ्या फेसापासून तयार होतो म्हणून तो, तो सच्छिद्र असतो त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो त्याचा उपयोग पूर्वीपासून अंग घासण्यासाठी केला जातो महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये दिसून येतात या किल्ल्याच्या बांधकामासाठी बेसाल्ट या प्रकारचा दगड वापरला गेला आहे हे, हे दगड खाणीतून काढले जातात खाणीमुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठवून तळी तलाव निर्माण केले गेले आहेत जसे रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव